आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी, या कर्तबगार घराण्याची परंपरा पुढे नेणारी पिढी मग राधाकृष्णजी आहेत, सुजय माझ्यासमोर दिसत आहेत, आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि बांधवांनो आणि भगिनींनो, राधाकृष्णजी पहिल्या प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो, कारण आपण आलात आणि अगत्याने मला आमंत्रित केलं. मी आज मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाहीये. मी त्यावेळेचे जे काही आपले ऋणानुबंध होते आणि आजही आहेत, नाही याच्यातला भाग नाही, जो उल्लेख आता सुजयने केला की मातोश्रीवरनं मी जॉईन झालोय, मला त्यावेळेला मातोश्रीवरती येणारे बाळासाहेब विखे आठवले. एक साधी छोटी मूर्ती, साधी राणी, आणि आता बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर ते जणू काही आता माझ्या समोर तसंच दिसतंय. एक छोटी आठवण, त्यावेळेचा सगळा काळ हा भारावलेला होता. केंद्रात आपलं सरकार आलं होतं, अटलजी पंतप्रधान होते, बाळासाहेब विखेंसारखा एक खंदा लढवय्या, एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा, बघा कशी गंमत आहे, मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व उत्तुंग, हे असं अभावाने दिसतं. आपण म्हणतो ना मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी, तर तेव्हा एक कार्यक्रम होता आणि असं काय नाही की बाळासाहेबांना कोणी ओळखत नव्हतं. त्या कार्यक्रमात साहजिकच आहे आम्ही सगळेजण उपस्थित होतो, शिवसेना प्रमुखांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठाच्या आजूबाजूला एकमेकाला निरोप देताना जरा थांबतो आणि आपण बोलत असतो. सगळे माझे कुटुंबीय मित्र परिवार आणि संबंधित जे शिवसेनेची लोक होती ती आजूबाजूला माझ्या होती, आम्ही बोलत होतो. तेवढ्यामध्ये बाळासाहेब त्या गर्दीतनं व्यासपीठावरनं उतरून आले माझ्यासमोर उभं राहिले, आम्ही बोलत होतो. सगळेच जण कोणी त्यांना ओळखत नव्हते अशातला भाग नव्हता, आदराने आणि एका वेगळ्या कौतुकाने बघत होते. आणि त्यांच्या ते लक्षात आलं बाळासाहेबांच्या, त्यांनी त्यांच्याकडे वळून विचारलं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण भाजीवाला आला आणि उद्धवजींशी बोलतोय, तर मी बाळासाहेब विखे पाटील. तर सगळेजण आवाज झाले, तुला साहेब पाटील साहेब तसं नाही, आम्ही बघत होतो, आपण आपल्याला कधी भेटलो नव्हतो. हे सांगण्याचं कारण काय की हे जे घराणं आहे हे अडचणींशी नुसता सामना करत नाही पुढे आलेलं, जिद्दीने मेहनतीने अडचणीवरती मात करत पुढे आलेलं आहे. परिस्थितीचा सामना सगळे करत असतात, अनेकांना देह वेचावा कारणी हे मनात वाटत असतं, पण खरंच किती जण तो वेचतात हा मोठा प्रश्न आहे. काय करणार, करायचं होतं पण अमुक अमुक होतं ना, काय करणार ह्या गोष्टी करायच्या होत्या पण आमच्या गावात हेच नव्हतं ना, म्हणजे ही कारणं खूप असतात. म्हणजे देह वेचावा कारणी आणि देह न वेचावा यासाठी सुद्धा कारणं अनेक असतात, तर ती कारणांची संख्या खूप मोठी असते. पण कोणत्या कारणासाठी आपण देह वेचतो आहोत तो बघितल्यानंतर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे उत्तुंग का ते आपल्या लक्षामध्ये येतं. परिस्थितीशी सामना करत जिद्दीने मेहनतीने चिकाटीने हा माणूस, आणि म्हणजे स्वर्गीय मोठे विखे पाटील साहेब, पद्मश्री विखे पाटील साहेब, तिथपासून ही जी परंपरा सुरू झाली ती आताही पुढे जाते, आता पुढे जाते. या पुस्तकाचा उल्लेख नेमका कसा करायचा हा एक मोठा प्रश्नच आहे, कारण आत्मचरित्र अनेक जण लिहित असतात. त्या आत्मचरित्रामध्ये स्वतःला आलेले अनुभव यापेक्षा त्यांना काय अनुभव यायला हवे होते त्याच्यावरती तशा पद्धतीने ते थोडंसं नाही म्हटलं तरी स्वप्नरंजन असतं. पण हे पुस्तक मी चाळलं आणि चाळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक जण मी ज्याचा उल्लेख करत होतो तो परिस्थितीचे शिकार बनतात, पण ह्या घराण्याने तसं होऊ दिलं नाही. परिस्थिती आपल्या मताप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे मेहनतीने ती बदलवली, परिस्थिती बदलवली. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं चालताना मी बघत होतो की काय काय गोष्टी ह्या अशा आहेत की अनेक वेळेला एक सरकारी कामात साचेबद्ध उत्तर मिळतं, अमुक अमुक करायचंय, नाही सरकारी आराखडा असा आहे, सरकारी नकाशा असा आहे, ह्याच्यात बदल करणार शक्य नाहीये, का नाही करता येणार, का हे काम करतोय, या कामाचा उद्देश काय आहे, नाही त्याच्यात मग अमुक केलं तर खर्च वाढेल. आणि त्याच्याबद्दल या पुस्तकात बाळासाहेबांनी एक हे लिहिलेले आठवण की ओढ्यावरचा पूल. आता देवेंद्रजी आपण म्हणालात की त्या पाणी सगळं जे कसं वळवायचं काय करायचंय, पण त्याची सुरुवात कशी झाली, ओढ्यावरती पूल बांधायचा आहे, मग तेही बाळासाहेब बारकाईने बघत काटकोनात बांधायचा त्रिकोणात बांधायचंय, आणि त्याच्यात काही बदल सुचवायचे. मग बदल सुचवले की सरकारी अधिकारी म्हणायचे आराखड्यात बदल करायला पाहिजे, खर्च वाढेल, तर ते म्हणायचे अरे खर्च वाढेल ठीक आहे, पण असंच असं केलं तर पाणी थांबेल तरी का,
म्हणजे अनेकदा असं होतं कशाचा काही प्रश्न नसतो, कोण त्याच्यामध्ये ते आराखडे बनवतं, त्याच्यात ते कोण डिझाईन करतं, खर्च कोण काढतं, कारण काही वेगळं असतं आणि मग अशी कामं जे दणादण होतात, नारळ फुटतात, समारंभ होतात, पण मूळ कारण जे असतं ते साधलंच जात नाही. तर ह्या अशा काही बऱ्याचशा गोष्टी ह्या ह्याच्यामध्ये मला मी चाललंय. पुस्तक वाचायचं आहेच, वाचायचं आहे मला, परंतु परिस्थितीत बदल हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन की मोठ्या विखे पाटील साहेबांनी साखर कारखाना कसा केला, सहकारी चळवळ कशी उभारली, कसे ते स्वतःची भाकरी घेऊन फिरत होते, शेतकऱ्याच्या घरात राहत होते, मग ते भाग भांडवल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या बघितल्यानंतर काय ही लोक होती, कशी आणि मेहनतीनी. म्हणजे आता आपण मराठवाड्यातला दुष्काळ दूर करायचा आहे, पण त्यावेळेला हा सगळा व्यवस्थेचा जो दुष्काळ होता तो त्याने कसा दूर केला, त्याच्यावरती प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून कसं सगळं आपल्याप्रमाणे म्हणजे भूताच्या माळावरती कसं नंदनवन त्याने फुलवलं, या सगळ्या नाही म्हटलं तरी अशक्यप्राय वाटणाऱ्या थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत, खरंच थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग मोठ्या विखे पाटला साहेबांची त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची जी संस्था असते, अनेक जण असतात की त्यांना असं वाटतं की शेतकऱ्याची संस्था म्हणजे एक लुटीचं कुरण आहे, तसं नाही आहे. तर शेतकऱ्याची संस्था ही काचेचं भांड आहे आणि आपण मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. खरा मालक हा तो सभासद आहे. एक तर मोठ्या विखे पाटील साहेबांबद्दल असं म्हटलं जातं की ते अत्यंत काटकसरी होते, कंजूस नाही, काटकसरी, म्हणजे आवश्यक असेल तेथे आणि आवश्यक तेवढाच खर्च करायचा आणि कोणताही असा निर्णय जो सभासदांच्या हिताला बाधा येईल असं ते घेत नसत. आणि म्हणून कारभार करायचा तो काटेकोरपणे करायचा. त्यावेळेला परिस्थिती अशी होती जे सुरुवातीला म्हणजे आता सुद्धा विखे पाटील साहेबांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. कपडे कसे होते, काय कसे होते, दाढी सुरा कशी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हा माणूस शेवटपर्यंत असाच राहिला. पण त्याचं कारण जे आहे, त्याने ते जे काही तेव्हा पाहिलं, मी नुसतं भोगलं नाही म्हणत, पाहिलं आणि त्याची जाणीव ही त्याने शेवटपर्यंत ठेवली. म्हणजे तेव्हा घरामध्ये साबण नव्हता, गावात साबण नव्हता, ओढ्यावरती जायचं, तलावात जायचं, अंगाला चिखल लावून साबणाच्या ऐवजी चिखल. म्हणजे आता मला टीव्हीवरती बघितलं तर किती वेगवेगळ्या प्रकारचे साबण दिसतात, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या वेस्टर्नमध्ये गुंडाळलेले. आता तेव्हा चिखल, त्या चिखलाची जाहिरात कशी करणार, पण तो चिखल लावायचा अंगाला, कपडे पण कसे आपटून धोपटून धुवायचे आणि ते झालं की झालं स्वच्छ. ह्या अशा परिस्थितीतून वीज कधी गावात आली, पण हे सगळं बघत असताना भोगत नुसतं भोगत नाही तर बघत त्यांनी स्वतःचं आयुष्य नाही तर जनतेचं आयुष्य हे बदललं पाहिजे. शेतकरी माझा, कष्टकरी माझा हा राब राब राबतो आहे, त्याला या परिस्थितीतून बाहेर काढलंच पाहिजे. नुसतं काढलं पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे ही भाषण आणि पुस्तक नाही लिहित बसले, तर आधी ते झटले, आधी केले मग सांगितले, आधी त्यांनी केलं आणि मग पुस्तक लिहिलं. नाही तर पुस्तक वाचून हे कसं करावं त्याचे 10 मार्ग, यशाचे सोपे मार्ग, अशा पद्धतीत नाही गेले. त्यांनी तो मार्ग स्वतः मार्गक्रमण केलं, मार्ग तपासून पाहिला आणि मग ते पुस्तकात त्यांनी लिखाण करून आपल्या समोर ठेवलेलं आहे. ह्या घराण्याबद्दल माझ्या मनात नक्कीच प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि त्यावेळेला विखे पाटील साहेब जेव्हा घरी यायचे, बाळासाहेब म्हणजे शिवसेना प्रमुख आणि त्यांची चर्चा चालायची, एक तर मूळचं हे घराणं काँग्रेसचं, इंदिरानिष्ठ आणीबाणीचे समर्थक, आणि असा माणूस आपल्या पक्षात कसा घ्यायचा, पक्षाचं काय होणार, हा विचार शिवसेना प्रमुखांनी नव्हता केला. त्यांनी, मी तर थोडस असं म्हणेन की कोंडला गेलेला हिरा त्याला त्यांनी कोंदण्यात बसवला. हा हिरा कोंडला गेला होता, त्याला कोंदण्यात बसवलं, मंत्रिपदाचा मान दिला, कारण माझ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचं हे जे काही ज्ञान आहे, अनुभव आहे, त्याचा उपयोग माझ्या हिंदुस्थानला व्हायला पाहिजे, देशाला व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी तो विचार केला. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे आज सुद्धा मी जे आलेलो आहे ते ह्या एका आपुलकीने, प्रेमाने आणि मोठेपणाचं कौतुक करण्याएवढं मी काय मोठा प्रमुखाने नव्हता केला. त्यांनी, मी तर थोडस असं म्हणेन की कोंडला गेले आणि राहणी पण तीच राहिली, हे वैशिष्ट्य आहे ह्या पुस्तकाचं. मी म्हणेन सार जर काढायचं झालं तर ठरवलं, एकदा मेहनत करायची, जिद्द आहे, इच्छाशक्ती आहे, नक्की काय करायचं हे आपल्या समोर आहे, तर ते केल्यानंतर आपण नक्की आणि नक्की त्याच्यात बदल घडू शकतो. पण ते बदलत असताना परिस्थिती बदला, स्वतःला बदलू नका, आपले विचार तेच ठेवा, राहणीमान तीच ठेवा. गोरगरिबांसाठी देह वेचावा कारणी हे एकदा ठरवल्यानंतर मला नाही वाटत पुढे काय करावं हा प्रश्न कोणाला पडेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा राधाकृष्णजी आपल्याला धन्यवाद देतो,
जर तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं नसतं तर मी मात्र आपल्यावरती नक्की रागावलो असतो, पण तुम्ही मला बोलवलं, जुन्या आठवणींना एक उजाळा दिला. हे ऋणानुबंध आपण पक्ष विक्ष हे सगळं बाजूला राहू द्या, ते तर चालत राहील, पण आपण हे ऋणानुबंध दोन घराण्याचे असेच जपत जपत पुढे जाऊ. आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी अर्धवट असतील, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जे जे काय करता येणं शक्य असेल ते सगळे एकत्र मिळून करू आणि करूया. मोदीजींचे आशीर्वाद आहेतच, माननीय पंतप्रधानांचे आशीर्वाद आहेतच. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.